जगातील एकमेव अनमोल गोष्ट काय असेल तर ते म्हणजे आपले आई वडील. त्यांच्या इतके प्रेम जगात कोणीही देत नाही. ओंजळीतील मायेची इथे पुन्हा किंमत कळत नाही. तिचे ते ओंजळीतील देणं काही केल्या सरत नाही. म्हणून म्हणते आनंदाने भरावी तुझी वटी. पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी. तुझ्या चरणी ठेवून माया धराव तुझ पाय. तवा मले पाया मंदी दिसती माझी माय. सत्व एकच दैव एकच मंत्र एकच आई. अशी ही आई आपल्या पिल्लांच्या सुखासाठी झटणारी, प्रसंगी आपल्या शरीराची आपल्या क्षमतेची कधीही पर्वा न करणारी, केवळ आपल्या कुटुंबासाठी झटणारी, कुटुंबावर प्रेम करणारी एक परमेश्वर. बाबा असतो वडासारखा मातीत घट्ट ऋतून कुटुंबाला सावली देणारा, स्वतः ऊन सोसणारा पण लेकरांच्या पंखात बळ देणारा, कधी माय होऊन झुला झुलविणारा तर कधी स्वतःच्या वहाना लेकराला देणारा, कुटुंबाचे छत्र होऊन मायेची सावली धरणारा, प्रत्येक संकटाला सामोरा जाणारा, मुलांच्या हाकेला धावून येणारा, कुटुंबाला आधार देणारा, आयुष्यभर पिल्लांसाठी तग धरून विस्तवावर चालणारा, आयुष्यभर नात्याला सिंचन देणारा, कधी घराची कौले तर कधी घराच्या भिंती बांधणारा, प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याचा त्याचा बाबा दडलेला असतो, मनाच्या कप्प्यामध्ये ज्याने त्याने लपविला असतो आपला बाबा, बाबा असतो वडासारखा मातीत घट्ट विटून कुटुंबाला सावरणारा, सावरणारा स्वतः ऊन सोसणारा पण आपल्या पिल्लांच्या पंखात बळ देणारा, बळ देणारा आपला बाबा.